स्कूल शिक्षा और खेल विभाग के 24 मार्च 2022 के एक परिपत्र ने विदर्भ में पहली से नवीं और ग्यारहवीं कक्षा के छात्रों के स्वास्थ्य को खतरे में डाल दिया है। पहली से नवीं और ग्यारहवीं की परीक्षाएं शुरू हो चुकी है और कुछ ही दिनों में खत्म हो जाएगी। ऐसे में स्कूल शिक्षा विभाग ने सभी महाराष्ट्र को अप्रैल के तीसरे सप्ताह में सभी परीक्षाएं करने का निर्देश दिया है। सर्कुलर में यह भी निर्देश दिया गया है कि सभी स्कूलों को मॉर्निंग शिफ्ट के बजाय दोपहर की शिफ्ट में किया जाए। इसलिए अप्रैल के अंतिम सप्ताह में जब विदर्भ में गर्मी लहर चल रही है, कक्षा 1 से 11वीं और कक्षा 9वीं और 11वीं के छात्रों को परीक्षा के लिए बुलाना उनके स्वास्थ्य के लिए एक जानबूझकर खतरा है। इसलिए यह सर्कुलर को रद्द करने की मांग भारतीय जनता पार्टी शिक्षक संघ के नागपुर मंडल अध्यक्ष अनिल महादुराव शिवंकर ने शिक्षा विभाग से की है। 24 मार्च 2022 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं परिपत्रक, ज्या परिपत्रकामध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। सकाळपाळीऐवजी शाळा दुपारपाळीमध्ये घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। खरं म्हणजे हा निर्णय घेत असताना विदर्भातील तापमानाचा कुठेही अभ्यास करण्यात आलेला नाही। एअर कंडिशनमध्ये बसून फक्त पुणे आणि मुंबईच्या तापमानाचा विचार करून पूर्ण महाराष्ट्रासाठी हे परिपत्रक लागू करण्यात आलेलं आहे। ज्यांनी हे परिपत्रक तयार केलेलं आहे, माझी त्यांना नम्र विनंती आहे की एकदा नागपूर आणि चंद्रपूरच्या तापमानाचा अभ्यास करावा व तेव्हाच त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचे निर्देश द्यावे व शाळा सकाळपाळीऐवजी दुपारपाळीमध्ये घेण्याचे निर्देश द्यावे। माझी शालेय शिक्षण मंत्र्यांना व शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की एकदा तरी असं परिपत्रक काढण्याऐवजी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये येऊन तापमानाची आधी अभ्यास करून मगच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकावा अशी माझी नम्र विनंती आहे। हे परिपत्रक म्हणजे मुख्याध्यापकाच्या वार्षिक नियोजनाचा डिस्टर्ब करणारे आहे। हे परिपत्रक एज्युकेशन ऑफिसरने ऑलरेडी 15 मार्च पासून सकाळपाळीमध्ये शाळा सुरू केलेल्या आहे, त्यांच्या अधिकाराचं हनन करणारं आहे। हे परिपत्रक पहिली ते नववीच्या व अकरावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात घालणारं आहे। हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावे ही मागणी भाजप शिक्षक आघाडीकडून करण्यात येत आहे।